प्रभाग क्रमांक 5 बाळे शिवाजीनगर येथील कॅनरा बँक कॉलनी येथे ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक डॉ. किरण देशमुख, नगरसेवक विक्रांत मुन्ना वानकर, नगरसेविका स्वाती आवळे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किरण पवार व स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या भागांमध्ये पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे व या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे. आज ड्रेनेज लाईनचे काम सुरू होत आहे व ते काम हे लवकरात लवकर पूर्ण होईल व येणाऱ्या काळात आपल्या संपूर्ण समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. महापालिका निवडणुकीमध्ये काम केले नगरसेवकांच्या पाठीशी आपण उभे राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे व राजाभाऊ आलुरे यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, राजाभाऊ आलुरे, विनय ढेपे, राजू पवार, बापू नवगिरे, देवदास पवार, आकाश पाटणकर, बाबर गरड, कोळी, गायकवाडताई, गुड्डा मॅडम व आदी परिचारक नागरिक उपस्थित होते. पाटणकर घर ते गरड घरापर्यंत किमान 12 लाख रुपयाचा निधी देऊन या ठिकाणी ड्रेनेजची समस्या सोडवण्याचं काम केलेलं आहे. कारण वारंवार या ठिकाणी आम्ही येत होतो, राजाभाऊ येत होतो, प्रत्येकजण आम्हाला म्हणत होते की वा ड्रेनेज कधी होणार आहे, ड्रेनेज कधी होणार आहे. परंतु आज दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे दिवाळी संपल्यानंतर या ठिकाणी ड्रेनेजचं उद्घाटन झालेलं आहे आणि सातत्यानं आता काम चालू होणार आहे. आणि त्यानंतर ड्रेनेज झाल्यानंतर तुम्ही आम्हाला निवडून दिल्यावरच आता तुमचा रस्ता होणार आहे, एवढं मी तुम्हाला कणकावून सांगतो. आणि असंच तुम्ही आमच्या पाठीशी राहावं आणि त्या पुढील देखील आपल्या सर्वांच्या कामांसाठी आम्ही काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर राहून आपल्या मोहल्ल्याचा विकास करण्यासाठी आपण आपल्या हक्काच्या नगरसेवकाला निवडून द्यावं एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि मी तर थांबतो. जय हिंद. कॅनरा बँक कॉलनी येथे ड्रेनेज लाईनचं उद्घाटन आपल्या शिर्डीचे नगरसेवक डॉक्टर किरणकुमार देशमुख, तसेच आपले नगरसेवक विक्रांत उर्फ मुन्ना वानकर, तसेच आपल्या प्रभागाचे नगरसेवक स्वाती आवळे, तसेच समाधान आवळे यांच्या उपस्थित हा ड्रेनेजचा कार्यक्रम आत्ताच उद्घाटन झालेला आहे. तर ज्या टायमाला आपले शिरुतचे आमदार विजयकुमार देशमुख पालकमंत्री झाले त्यामुळे आपल्या भागाला कोट्यवधीचा रुपयाचा निधी आला. हा शिवाजीनगरला आपण 40 लाखची पिण्याची पाईपलाईन घालून संपूर्ण शिवाजीनगरचा पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे. तसेच आज जवळजवळ 60% ड्रेनेजचं काम पूर्ण झालेलं आहे. परवाच मालकांनी 12 लाखचा रस्ता, मेन रस्ता गणपती मंदिर ते नाला, हा 12 लाखचा रस्ता सुद्धा आपलं काम झालेलं आहे. येणाऱ्या काळात जे काही 22% काम राहिले ड्रेनेज असो रस्ते असो तेही पूर्ण आपले आमदार साहेब करतील. आणि आपले किरण देशमुखचं बी त्यांचं आता शिर्डीचा भाग पूर्ण विकसित झालेला आहे. आता त्यांना आम्ही सगळ्यांनी मागणी केली की थोडं आमच्या हातवाडबा बाळ्याला जरा लक्ष द्या म्हणून त्यांना सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळात सातत्याने किरण देशमुख आपल्या भेटेल येतील. आपले काय अडचण असेल तर आपण डायरेक्ट मालकाच्या आपल्या संपर्क साधू शकता किंवा डॉक्टर किरण देशमुखला संपर्क साधू शकता. आम्ही तर आहेच. आजचा एवढं बोलणं आजचा कार्यक्रम संपला. जय डिक्लेअर करतो.